नमस्कार, मी रुचा वझे. नवाकाळच्या ई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासूनच्या काही ठळक घडामोडींवर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा आज भारत दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. निर्बंध लादण्याची अमेरिकेने दिलेली धमकी आणि इतर अडथळे धुडकावून लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम संरक्षण दलाच्या ताफ्यात आणण्याचा भारताचा मार्ग मोकळा झालाय. 40,000 कोटी रुपये खर्चून भारताने ही खरेदी केली आहे. राज्य सरकारने इंधन दरात कपात केल्याने राज्यातील पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी झाले. मात्र डिझेलवरील करात कोणतीही कपात केली नव्हती, त्यामुळे राज्यात डिझेलचे दर प्रति लिटर 2.5 रुपयांनीच कमी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी डिझेलच्या करातही कपात करणार असल्याचं सांगितलंय. रात्रीपर्यंत यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार 1 मार्च ते 22 मार्च दरम्यान 10वीच्या परीक्षा होणार आहेत, तर 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान 12वीच्या परीक्षा होणार आहेत. नॉर्वेजियन समितीने यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला आहे. डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद या दोघांना नोबेल शांतता पुरस्कार 2018 घोषित करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचार विरोधात लढताना त्यांनी केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्यात लोखंडी होर्डिंग पडून आज मोठी दुर्घटना घडली. शनिवार वाड्याजवळील जुना बाजार चौक येथे हा अपघात झाला. दरम्यान तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपार स्तुती करताना म्हटलं की एक ब्राह्मण लाखाला भारी आहे. त्यांच्या या वक्तव्याने मराठा समाजाच्या एक मराठा लाख मराठा या घोषणेला टोला बसल्याने संताप पसरला आहे. तसेच ब्राह्मण समाज राजकारणात आला तर तो देशाला दिशा देऊ शकेल. मुख्यमंत्र्यांची स्तुती करताना ते आपले भावी पंतप्रधान आहेत असंही जानकर यांनी म्हटलं आहे. पुणे महापालिकेच्या सर्व्हरमधला अतिमहत्वाचा डेटा करप्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या चीफ अकाउंट्स आणि फायनान्स ऑफिसर उल्का कळसकर यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षातील डेटा करप्ट झाल्याचे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी महानगरपालिकेकडे या डेटाचं बॅकअपही नसल्याचं सांगितलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध खेळताना पाहुण्या वेस्ट इंडिज संघाची दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात घसरगुंडी उडाली आहे. भारताच्या पहिल्या डावातील 649 या धावसंख्येला उत्तर देताना वेस्ट इंडिजने दिवसअखेर 29 षटकात 6 बाद 94 धावांची मजल मारली. दिवसअखेर चेस 27 तर पॉल 13 धावांवर खेळत आहे. भारतातर्फे शमीने 2 बळी घेतले तर जडेजा आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1 बळी मिळाला. ॲसिड हल्ल्याच्या खुणा चेहऱ्यावर घेऊन आत्मविश्वासाच्या जोरावर आज लक्ष्मी अग्रवाल एका फॅशन ब्रँडचा चेहरा बनली आहे. स्वतः ॲसिड हल्ला पीडित असूनही हिंमत न हरता ती आयुष्य जगती आहे. अशा हल्ल्यांविरोधात ती आवाज उठवत आहे. त्याच लक्ष्मीचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दिसावे म्हणून मेघना गुलजार चित्रपट आणत आहे. दीपिका पदुकोण लक्ष्मी अग्रवालची भूमिका निभावणार आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला www.enavakal.com. धन्यवाद. आपण उद्या भेटूया सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड रहा.